नमस्कार सोनल किचन फॅमिलीमध्ये स्वागत आहे आजची रेसिपी आहे मिक्स कडधान्य आणि मिक्स मिक्स डाळीचे पौष्टिक थालीपीठ चला मग सुरुवात करूया बघूया साहित्य काय काय घेतलेलं आहे तीन उकडलेले बटाटे आहे आणि थालीपीठचं पीठ आहे जे मिक्स कडधान्य आणि मिक्स डाळ थोडंसं भाजून मी गिरणमधून दळून आणलेलं आहे ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर नक्की बघून घ्या चला मग सुरुवात करूया कोथिंबीर घेतलेलं आहे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची चवी चवीनुसार हिरवी मिरची घेतलेला आहे आणि जिरं आणि ओवा एक एक चमचा घेतलेला आहे सर्वप्रथम हे सगळे मिक्सरचं भांड्या टाकून जाडसर वाटून घेऊया कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि आलं हे टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जर तिखट जर कमी हवं चवीनुसार मिरच्या घेऊ शकता तुम्ही आणि ओवा आणि जिरं टाकून जाडसर वाटून घेऊया बघू शकता जाडसर वाटलेलं आहे आता पीठ मळून घेऊया बटाटे घेतलेला आहे त्याला स्मॅश करून घेऊया बटाटे बटाटेमध्ये मावल तेवढे पीठ टाकून घेऊया आणि आता वाटून घेतलेले मिरची लसूण कोथिंबीर अद्रक याचे पेस्ट टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित पीठ मळून घेऊया सुरुवातीला मळून घेऊया तसंच दोन तीन चमचे पाणी लागणार आहे आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ तयार आहे आता एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक स्वच्छ रुमाल पसरून घेतलेला आहे जे मी पाण्यात टाकून पिळून घेतलेलं ओलं रुमाल आहे आणि त्याच्यावर एक पिठाचा गोळा घेऊया कमी कमी छोटं मोठं साईजमध्ये घेऊ शकता पिठाचा गोळा तुम्ही जसं हवं तशी पिठाचा गोळा ठेवून पाण्याचा हात लावून थोडं थोडं पाणी लावून थापून घ्यायचं आपल्याला थापून पसरवायचं आहे हाताला करू चिकटणार नाही त्यासाठी आपल्याला पाणी लावायचं हाताला व्यवस्थित थापून घेऊया सगळीकडे समान आकारात थापून घ्यायचं आहे आणि मध्ये एक एक फोल करून घेऊया करून व्यवस्थित भाजली जातं आता थालीपेठ तयार आहे तव्या टाकून घेऊया तवा गरम आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता अलगद रुमाल उचलून तसंच तव्या टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून घेऊया सगळी बाजूला व्यवस्थित तेल लावून घेऊया पसरून घेऊया पौष्टिक थालीपेठ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे पलटून घेतलेला आहे आता दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया जे मुलं खडधान्य खात नसतील तसं तुम्ही थालीपेठ बनवून देऊ शकता आणि मिक्स पा पालेभाज्या पण देखील टाकू शकता ह्याच्यात तुम्ही आता थालीपेठ तयार आहे सर्व करून घेऊया आणि रेसिपी टेस्टला पण तेवढी सुंदर आहे आणि हे दही मिरची आहे ती मी तळून घेतलेलं आहे तुम्ही दहीसोबत चटणीसोबत कशा देखील सोबत देखील खाऊ शकता आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद